नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा एपिसोड आहे रत्नागिरीमधल्या अतिशय सुंदर अशा मिऱ्या या गावावर। इथे असे दोन तीन पॉईंट आहेत, ते खूप सुंदर आहेत, ते आज मी या एपिसोडमध्ये कवर करणार आहे। पहिला पॉईंट आहे, इथे किनाऱ्यावर जहाज अडकलेली आहे आणि ती खूप मोठी जहाज आहे, ती आज आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर आपण मिऱ्या जेटीला भेट देणार आहोत, तो पण खूप सुंदर पॉईंट आहे। आणि एक शेवटला एक सनसेट पॉईंट आहे, तिथेसुद्धा आपण जाणार आहोत। तर चला जाऊया। मित्रांनो, फायनली आता आपण त्या पॉईंटच्या इथे पोहोचलेलो आहोत जिथे ती बोट अडकलेली आहे। आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता ही एवढी मोठी बोट इथे किनाऱ्यावर येऊन अडकली आहे। म्हणजे ओके, तर ती आता आपण बघायला जाणार आहोत। मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही ती बोट पाहू शकता, तेवढी मोठी बोट आहे। साधारण 2-1 वर्षापूर्वी समुद्रामध्ये मोठं वादळ आलेलं आणि ती बोट इथे येऊन भरकटलेली होती या ठिकाणी। आणि मग इथल्या ग्रामस्थांनी येऊन ती बोट सुखरूप किनाऱ्यावर आणली आणि त्या बोटमध्ये जे माणसं होती त्या माणसांनासुद्धा इथे सुखरूप वाचवलं। आणि तेव्हापासून ही बोट इथेच आहे। तर तुम्ही पाहू शकता केवढी मोठी बोट आहे ती। आणि आता भरती पण खूप आहे, त्यामुळे बोटीवर लाटा आपण खूप उंच उडत आहेत। आणि इथून पाठीमागे तो तिकडे भगवतीचा किल्ला आहे। आणि इकडे जेटी आहे जिथे मासे खूप भारी भेटतात, सकाळी सकाळी ताजे मासे मिळतात तिथे। आणि ओके, आणि हा इकडे जो डोंगर दिसतो तो सड्यामिऱ्याचा डोंगर आहे। ओके, आणि हा पूर्ण गावच मिऱ्या आहे। आणि आता खूप भरती आहे आणि भरतीमुळे खूप मोठ्या लाटा येतात, मग पाण्याचं अंगावर उठतं आहे खरं। आणि आता तुम्ही बघू शकता आता त्या जहाजावर ओके, ती केवढी मोठी लाट उचलली आहे बघा। हे बघायला खूप भारी वाटतं, त्यामुळे ज्यांना कोणाला यायचं त्यांनी खरंच नक्की या, एकदा भेट द्या या पॉईंटला। आणि इथे खूप शांतता आहे, फक्त लाटांचा आवाज येतो। हा बघा, खूप भारी पॉईंट आहे। रत्नागिरीमधून जर इथे कोण येणार असेल तर रत्नागिरीवरून मिऱ्याला जाताना डाव्या साईडला जयहिंद चौक भाटी मिऱ्या लागतो, तिथून आतमध्ये जो रस्ता जातो तो आपल्याला या पॉईंटच्या इथे घेऊन येतो। फक्त जर येताना इथे आजूबाजूला घरं आहेत तर कोणत्याही प्रकारचा गोंगाट होणार नाही आणि इथल्या माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्यामुळे येताना शांततेचं वातावरण इथे राखायला पाहिजे याची काळजी आपण घ्यायला पाहिजे। आणि कोणत्याही प्रकारचा कचरा इथे करू नये, आजूबाजूला घरं आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी आणि इथे यावं। खूप चांगला पॉईंट आहे आणि खूप एन्जॉय करू शकता इथे। आणि भरतीच्या वेळेला खूप मोठ्या लाटा इथे उडतात, संध्याकाळी जर आला तर तुम्ही सनसेट पण पाहू शकता इथे। ओके, तर या इथे एन्जॉय करा, खूप चांगला पॉईंट आहे। केवढी मोठी लाट होती बघा। मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे, आता आपण पुढचा पॉईंट बघायला जाऊया, मिऱ्या जेटी। तिथे पण खूप भारी पॉईंट आहे तो पण, आणि तिथे खूप शांत वातावरण आहे त्यामुळे तो पॉईंट बघायला पण खूप मजा येईल। तर चला आपण जाऊया तिथे। चालू, फायनली आता आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जिथे मिऱ्या जेटी आहे। इथे आता मोठी जहाज लागत नाही आहेत, पण पूर्वीच्या काही लागत असावीत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता इथे।
हा तो पॉइंट आहे आणि इथे एक ढोपाळा पण आहे, तिथेपासून छान फोटो येतात आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की समुद्र आहे। तर चला आता आपण पाहूया तो पॉइंट। मित्रांनो इथे मी आहे झोपाळ्यावर बसलेलो आहे आणि इथे खूप शांतता आहे, खूप भारी पॉइंट आहे। आणि या झोपाळ्यावर बसून खूप जणांनी इथे फोटो काढलेले आहेत आणि इथे फोटो खूप छान येतात आणि इथे फक्त लाटांचाच आवाज आहे, त्यामुळे खूप एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आहे आणि एकदम शांत 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 फील होतं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता। इथे सर्वात वाईट कोणत्या गोष्टीचं वाटतं ते हे, हां इथे बऱ्याचशा प्लास्टिकच्या बॉटल आहेत आणि लोकं इथे प्लास्टिकच्या बॉटल घेऊन येतात पण ते घेऊन जाऊ शकत नाहीत। रिकामी बॉटल का घेऊन जाऊ शकत नाही ते त्यांना त्यांना माहीत, पण कोण इथे येणार असेल तर इथे येऊन स्वच्छता राखा, इथला परिसर कसा स्वच्छ राहील ह्याची जबाबदारी आपली आहे। आणि काय आहे हे खूप वाईट वाटतं, बॉटल जर घेऊन जाता येत नसेल तर बॉटल घेऊन येऊ नका पाणी। मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता मिऱ्या बंदर आणि हे मोठं जहाज दिसतं आहे तुम्हाला। हे इथे भारतीय शिपयार्ड कंपनी आहे, तिचंच ते जहाज आहे आणि ते म्हणजे जहाज बनवायचे। आता ती कंपनी बंद आहे, खूप मोठं जहाज आहे ते तुम्ही पाहू शकता। आणि या बाजूला इथून कंपनीकडे जायला रस्ता आहे। मित्रांनो आता आपण जातो बीच बघायला मिऱ्यावरचा। हा चल लावू काढ करवंद करवंद। हा चल 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 पुढे तू आलास म्हणून ए इकडून कुठून मास्ट पुरून पण आणि तू पण हा इथून ये थाव काय चल उधर नाही।
मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला आपल्या गावावर ब्लॉग बनवायचा असेल त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्या गावावर नक्की ब्लॉग बनवू. मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.